माझ्या सर्व युवक मित्रमैत्रिणींनो विदेशच्या कथा ऐकत आपल्या दिशा उजळत नेण्याच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमच्याशी जी कथा बोलणार आहे तिचं नाव आहे मोनालिसा आणि गौतम बुद्ध मोनालिसा आणि गौतम बुद्ध या काळात या कथेचा भावी काळातला लेखक आहे अविनाश धर्माधिकारी मोनालिसा हे जगाच्या इतिहासामध्ये विलक्षण गाजलेली एक कलाकृती आहे ते लिओनार्दो द विन्सी हा जो विश्वविख्यात जगातल्या सर्वश्रेष्ठ कलाकारांच्यातला एक असा एक कलाकार त्याचं हे पेंटिंग आहे चित्र एका स्त्रीचं तिच्या चेहऱ्यावर विलक्षण गूढ हास्य आहे आणि त्या हास्याचा नुसता अर्थ काय हा शोधण्यामध्ये तो अर्थ लावण्यामध्ये त्यावर लिहिण्यामध्ये पानंच्या पानं खर्ची पडलेली आहेत मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य ते इतकं वेगळं आहे इतकं विलक्षण आहे इतकं गूढ आहे अर्थांच्या पलीकडचं आहे की मोनालिसा स्माईल मोनालिसा स्मितहास्य अशीच शब्दरचना आता अस्तित्वात आलेली आहे मोनालिसाचं नाव निघालं की माझ्या मनामध्ये गौतम बुद्धही उगवून येतो कारण बुद्धाच्या चेहऱ्यावरचंही हास्य असंच विलक्षण आकर्षक आहे कुठलीही लेणी पहा कुठलंही चित्र पहा गौतम बुद्धाच्या चे चेहऱ्यावरचं विलक्षण वेगळं हास्य आहे आणि त्याचाही अर्थ अन्वयार्थ त्याचे वेगवेगळे अर्थ काय यावरसुद्धा खूप लिहिलं गेलं आज लिहिलं जातं जीवनाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाला मोनालिसाचं स्मितहास्य आणि गौतम बुद्धाच्या चे चेहऱ्यावरची शांतता आणि विलक्षण स्मितहास्य हे नेहमीच आकर्षित करतं मला आकर्षित करतं आणि माझ्या मनात एक कल्पना जन्म घेत राहते की जर मोनालिसा आणि गौतम बुद्ध भेटले तर काय बोलतील एकमेकांशी माझ्या मनातल्या या भावी काळातल्या कथेचं एक एकांकिका हे तरी रूप आहे की ती स्टेजवर सादर केली जाणारी कसे भेटतील का भेटतील काय बोलतील एकमेकांशी कदाचित तुझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य का रे आणि तुझ्या स्मितहास्याचा अर्थ काय गं आपल्या हास्यांचा जग अर्थ काय लावतं जग हसायला शिकतं का मोनालिसाच्या स्मितहास्याचा जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे गौतम बुद्धाच्या शाश्वत स्मितहास्याचाही जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे माझ्या क मनामध्ये ही कथा दीर्घकाळ आकार घेते आहे पण एखाद्या प्रचंड मोठ्या पाषाणामध्ये आपल्याला शिल्प दिसावं पण अजून हातामध्ये छिन्नी हातोडे घेऊन दगड छिनून काढून ते शिल्प करायला बसलेलो नाही आहे तसं माझ्या मनातल्या ह्या कथेचं रूप आहे मोनालिसा आणि गौतम बुद्ध मायकेल एंजेलोची इतकी छान गोष्ट सांगितली जाते त्याची कवीवरी वसंत बापट यांनी मायकेल एंजेलो याच नावाची कविताही लिहिली आहे मायकेल एंजेलो असाच अनेक अंगांची प्रतिभा असलेला कलाकार तो शिल्पकार पण होता आणि त्याला कोणीतरी एकदा विचारलं की अरे जो ओबडधोबड दगड आहे पाषाण खंड आहे त्याच्यामधनं तू इतकी सुंदर सुंदर शिल्पं कशी काय तयार करतोस मायकेल अंजलोनी दिलेलं उत्तर विलक्षण आहे मायकेल एंजेलो म्हणाला मी शिल्प तयार करत नाही शिल्प त्या दगडात असतच नको असलेला भाग फक्त मी काढून टाकतो पाहण्याची दृष्टी आहे तसं आपल्या मनांच्यामध्ये जीवन आसपास पाहत असताना खूप कलाकृती असतातच पण नको असलेल्या खूप भागांची त्याच्यावर गर्दी साठलेलं असतं कलेची जीवनाची ही जर दृष्टी प्राप्त झाली तर तो फक्त काढून टाकणं आपलं काम आहे तर कलाकृतीचा जन्म घेतो माझ्या निश्चितपणे मनात असलेली ही कलाकृती अजून तिचा जन्म नाही झालेला तुमच्याशी केवळ गप्पा मारण्यामध्ये ही, ही गोष्ट सांगतोय की मोनालिसा आणि गौतम बुद्ध भेटले तर मोनालिसा हे नेमकं चित्र काय आहे यावर आजही खूप चर्चा होतात हे मूळ चित्र पॅरिसमध्ये जे लूव्र म्हणून आता म्युझियम आहे तिथे आहे लोकांची गर्दी असते आणि अनेकजण या चित्राच्या समोर तासन तास उभे राहतात कोणी म्हणतं की ही एका इटालियन सरदाराची पत्नी आहे आणि लिओनार्दो दा विन्सीला समोर बसवून त्यांनी हे पोर्ट्रेट तयार केलं पण त्यांनी तिच्या चेहऱ्यावरचं मग जे हास्य आहे तिचा अर्थ नाही लक्षात येत मग कोणी तो हास्य शोधायला जातं की ते काय आहे मग कोणी म्हणतं की इटालियन सरदार गेला आहे लढाईवर कदाचित तो लढाईवर मेलासुद्धा पण त्या सरदाराचं बाळ या मातेच्या पोटात आहे जीवनाची सातत्य जीवनाची शाश्वतता एका बाजूला ती त्या दुःखाचा सामना करते आहे आणि तरीही तिच्यापाशी तो अंश आहे त्या अंशात ती भर घालून ते बाळ वाढवणार आहे त्याचं हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे कोणत्याही गर्भवती मातेच्या चेहऱ्यावर येतं ते तेज त्यांनी येणारी शांतता आणि जीवनाचा एकाच वेळी जीवन मृत्यू हा जो खेळ चालतो ते त्या लिओनार्दो दा विन्सिनी मोनालिसाच्या चेहऱ्यावर एकावेळी आहे म्हणतं कोणी तर हेही सिद्धांत मांडलेत की वेशभूषा बाजूला करून त्या चेहरा डोळे हनवटीची ठेवण ओठांची ठेवण इकडे लक्ष द्या तर म्हणाले तुमच्या लक्षात येईल की तो दा विन्सीच आहे आणि जणू त्यांनी त्याचा सेल्फ पोर्ट्रेट पण वेश स्त्रीचा स्त्री पुरुष एकत्व भारतीय परंपरेतली अर्धनारी नटेश्वराची कल्पना आणि जिथे हे एकत्व लक्षात येतं तिथे आपोआप हास्य चेहऱ्यावर येणार आहे ते स्मिता असे पण या सर्व सिद्धांतांच्या सहित जाणकार सांगतात की मुनालिसाच्या चेहऱ्यावरचं हास्य काय आहे आणि का आहे आम्हाला सांगता नाही येणार गौतम बुद्ध मात्र तिथे आपल्या मदतीला येतो गौतम बुद्धाच्या चेहऱ्यावर हास्य आहे ते जीवन कळल्याचं हास्य आहे ते स्मितहास्य आहे गौतम बुद्ध आपल्याला चार एकदम सोप्या गोष्टी शिकवतो पहिली गोष्ट आहे जीवन दुःखमय आहे हे ज्याला मान्य नाही असा माणूस मला अजून भेटायचा आहे तुकोबारायांची सुद्धा जी ओळ आहे सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता वडे की माणसाच्या जीवनात सुख म्हणावं असं किती असतं जव छोट्याशा जवा एवढं तिळा एवढं दुःख पर्वता एवढे जीवन दुःखमय आहे गौतम बुद्ध जर केवळ एवढं म्हणलं असता तर गौतम बुद्ध गौतम बुद्ध झाला नसता चेहऱ्यावर ते स्मितहास्य उगवलं नसतं अडीच हजार वर्षांनंतर त्याची गोष्ट सांगायला मी बसलो नसतो तो दुःखाचं कारण शोधतो आणि गौतम बुद्ध म्हणतो तृष्णा आपल्या इच्छा डिझायर्स काम तृष्णा हे त्या दुःखाचं मूळ आहे मग गणित आहे गौतम बुद्ध हे हायर मॅथ्स आहे जर पहिलं सूत्र जीवन दुःखमय आहे आणि दुसरं सूत्र तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे तर तिसरं महत्त्वाचं सूत्र आपोआप या दोनातून उगवून येतं ते म्हणजे दुःखावर मात करता येईल ती दुःखावर मात करायची असेल तर तृष्णेवर विजय मिळवला पाहिजे आणि गौतम बुद्ध एवढं सांगून नाही थांबत तर तो तृष्णेवर विजय कसा मिळवायचा तो याची दही याची डोळा ती तपश्चर्या ती साधना हे जे काही आपण जीवन जगतो सुख दुःख यश अपयश आशा निराशांनी भरलेलं ते असताना कसं करायचं हे गौतम बुद्ध सांगतो तो आहे अष्टांग मार्ग जीवन दुःखमय आहे तर आपण रडतच जगूयात असं गौतम बुद्ध म्हणत नाहीत असे आधुनिक कवी मंगेश पाडगावकर म्हणत नाहीत कसं जगायचं कणत कणत की गाणे म्हणत ही कवीवर मंगेश पाडगावकरांच्या कवितेतली ओळ आहे जीवन आहे हे असंही आलो ना जन्माला जीव देणार आहोत का आत्महत्या करणार आहोत का अरे मग जगायचं ना आनंदाने जगू गौतम बुद्ध तेच सांगतो आनंदाने जगू पण तो जीवनात खोल बुडी घेतो जीवन कळलेला माझे दुसरे लाडके कवी आहेत मराठीतले असा मान्य विश्व वैश्विक जागतिक दर्जाचे चित्रम खानोलकर आरती प्रभू कवी एकच मुक्तछंदातल्या त्यांच्या एका कवितेचा शेवट आहे की सहजच जाणाऱ्या एखाद्या महायात्रेकडे बघून कडे बघून नमस्कार करणारी माणसं जोवर आहेत तोवर या जीवनाबद्दल निराश होण्याचा आपल्याला हक्क नाही जीवनामध्ये खोल बुडी घेतलेले काही जण आणि त्यांना मिठी मारून जीवनाचा आधार शोधणारे उरलेले आपण सर्वजण आधार दोघांनाही एकमेकांचा असतोच की गौतम बुद्ध आणि जीवनातले सर्व महान तत्वज्ञ ज्ञानोबा तुकोबांच्या सकट यांनी जीवनात सखोल बुडी घेऊन जीवन शोधलं आहे त्यांना कळलं आहे ते कळल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आलं आहे ते स्मितहास्य आहे बाभ बोरकरांच्या कवितेतली एकच ही आजरामरोळ आहे जीवन त्यांना कळले हो कोणाला कळलं कविता उगवून येत 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 ती जेव्हा शेवटच्या मुक्कामाकडे जाते तेव्हा कविवर्य बोरकर म्हणतात कोणाला कळले मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो हे मी पण हा अहंकार मी कोणीतरी लागून गेलो तिथपर्यंत हे फळ पिकलेलं नाही म्हणून गोड नाही मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो मी पण ज्यांचे पकळ गोड असतं पण मग ते झाडाशी चिकटून नाही राहत लिप्त नाही राहत गुंतलेलं नाही राहत हे माझं हे मिळालं आता आणखी हवं असं नाही राहत गौतम बुद्ध असा जीवन कळलेला म्हणून चेहऱ्यावर स्मितहास्य आहे आणि तो आपल्याला सांगतोय की जीवन दुःखमय आहे पण मात करता येईल बरं का आणि ती तुमची तुम्ही मात करायचे मानवी जीवनाचं सत्य शोधत ये दुनिया अगर मिल भी जाय तो क्या है च गौतम बुद्ध उत्तर देतो ते जीवन कळणे ते हास्य खरं म्हणजे ते स्मितहास्य म्हणजे निर्वाण आहे याची देही याची डोळा हसा हसता येणे जीवनातल्या सुखदुःखांकडे बघून हेच निर्वाण आहे हसणे हा सर्वश्रेष्ठ वेदांत आहे की गौतम बुद्धाची जी कहाणी माझ्या अंतकरणात ऋतून बसली आहे तिच्याद्वारा आपल्याला सगळ्यांना ते जीवन त्यांना कळले हो हे सांगायला तो मदत करेल आपल्या शिष्यांसमवेत प्रवास करत गौतम बुद्ध ठिकठिकाणी थीक जात असत एका गावामध्ये पोचले त्या दिवशी सकाळी त्या गावातल्या एका तरुण स्त्रीचा पती गेला होता त्या तिच्या विवाहाला एखादं वर्ष झालं असेल अजून सुखाचा संसार त्यावेळेपर्यंत तो पती गेलेला म्हणजे मोनालिसाचं भारतातलं रूप आपल्याला माहीत नाही कारण आपल्याला अजून मोनालिसा मूळ कळलेली नाही पण ती होती दुःखाने गदगदलेलं झाड तिच्या कानावर गेलं की गावात एक साधू पुरुष आलेला आहे सिद्ध पुरुष आहे आणि तो लोकांची दुःख दूर करतो म्हणून ही स्त्री गौतम बुद्धाला वंदन करायला गेली वंदन केल्यावर काय असेल तो त्या काळातला आशीर्वाद जो असेल कदाचित अष्टपुत्रा सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव असं काहीतरी गौतम बुद्धाने आशीर्वादपर बोललेलं असणार दुःखाने गदगदलेली ती स्त्रीनी मानवर केली हात जोडले आणि गौतम बुद्धाला सांगितलं की तुम्ही फार से साधना केलेले सिद्ध तपस्वी पुरुष म्हणवता खरी तुमची तपश्चर्या असेल तर आज सकाळी माझा पती गेला त्याला जिवंत करा गौतम बुद्धाने त्या स्त्रीचं दुःख पाहिलं आणि बुद्ध म्हणाला ठीक आहे माते करतो जिवंत पण त्यासाठी मला एक प्रयोग करायचा आहे आणि तो जो प्रयोग आहे त्यासाठी मला मुठभर मोहरी हव्यात होऊन ही स्त्री मागे वळली की मुठभर मोहरी ना आत्ता आणते शेजारच्या घरातनं आणते बुद्ध म्हणाला थांबा मला नुसत्या मुठभर मोहरी नाहीच चालणार ज्या घरामध्ये कधीच कुणाचा मृत्यू झालेला नाही अशा घरातून मुठभर मोहरी घेऊन या दुःखाने भारावलेल्या त्या स्त्रीला गौतम बुद्ध काय म्हणतोय लक्षात आलं नाही ती पटकन अशा पल्लवीतून बाहेर पडली शेजारचं पहिल्या घराचं दार ठोठावलं गृहिणी बाहेर आली माई मुठभर मोहरी द्या त्या माईने मुठभर मोहरी दिल्या त्या घेऊन ही माता निघणार तोवर तिला आठवलं की बुद्धाने आपल्याला सांगितलं ज्या घरात कधी कोणाचा मृत्यू झाला नाही हिने विचारलं ती गृहिणी म्हणाली की तीनच महिन्याखाली आमचे मामनजी गेले असं दुसरं तिसरं पाचवं पन्नासावं दिवसभर ही माता फिरली तिला समजलं की मृत्यू अटळ आहे आणि घडला तर तो कोणाच्या हातात नाही आपण हसायला शिकलं पाहिजे सकाळी दुःखाने भारलेली स्त्री संध्याकाळी स्मितहास्य करतच गौतम बुद्धाला भेटायला आली गौतम बुद्धाने प्रवचन नाही दिलं जीवनाचा अनुभव देऊन त्या स्त्रीला शिकवलं तेच गौतम बुद्ध तुम्हाला मला स्मितहास्याद्वारे सांगतो मोनालिसा आणि गौतम बुद्धांचं स्मितहास्य समजावून घेत दिशा उजळण्यासाठी पुन्हा भेटूयात याच वेळी याच जागी त्यावेळेपर्यंत आणि कायम माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत